राजा ताता मुलगी जन्मतास मिळणार 1 लाख रुपये। पहा मुलींना लखपती बनवणारी योजना। तुम्ही नवीन असाल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि नवीन अपडेट्स साठी माझे चॅनल सबस्क्राइब करा। लेख लाडकी योजना। राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेख लाडकी योजना राबवून गरीब कुटुंबातील मुलींना लखपती करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला। बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते। पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबात मुलीचा जन्म झाल्यावर 5,000 रुपये, इयत्ता पहिलीत गेल्यावर 6,000 रुपये, सहावीत गेल्यावर 7,000 रुपये, 11वीत गेल्यावर 8,000 रुपये, 18 वर्षे पूर्ण झाल्यावर 75,000 रुपये। अशा रीतीने एकूण त्या मुलीस 1,01,000 रुपये एवढा लाभ मिळेल। या संदर्भात अर्थसंकल्पीय भाषणात उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली होती। माझी कन्या भाग्यश्री ही योजना अधिक्रमित करून 1 एप्रिल 2023 पासून जन्मणाऱ्या मुलींसाठी ही योजना राबविण्यात येईल। मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देऊन त्यांचा जन्मदर वाढविणे, मुलींच्या शिक्षणास चालना देणे, मुलींचा मृत्यूदर कमी करणे व बालविवाह रोखणे, कुपोषण कमी करणे आणि मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे यासाठी ही योजना राबविण्यात येईल। 1 एप्रिल 2023 नंतर कुटुंबात जन्मणाऱ्या 1 अथवा 2 मुलींना त्याचप्रमाणे 1 मुलगा व 1 मुलगी असल्यास मुलीला या योजनेचा लाभ मिळेल। दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी जुळी अपत्य जन्माला आल्यास 1 मुलगा किंवा 2 मुलींना या योजनेचा लाभ मिळेल। मात्र आई किंवा वडिलांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील। 1 एप्रिल 2023 पूर्वी 1 मुलगी किंवा मुलगा आणि त्यानंतर दुसरी मुलगी किंवा जुळ्या मुली जन्माला आल्यास त्यांना या योजनेचा लाभ मिळेल। जुळ्या 2 मुलांना स्वतंत्र लाभ देण्यात येईल। लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे। तुम्ही नवीन असाल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि नवीन अपडेट्स साठी माझे चॅनल सबस्क्राइब करा। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।